आवाज मानदेशाचा. काय लोकांची ज्यांची उंची नाही आणि बौद्धिक पात्रता सुद्धा त्यांची नाही, कदाचित वयाचा भाग असू शकतो किंवा अनुभव कमी पडत असेल, अशा व्यक्तींनी नेहमीच प्रमाणे माझा काही संबंध नसताना की उदयनराजे हे स्वतःच्या विश्वास असतात, विश्वात असतात. हो, माझा विश्व म्हणजे लोकांचं कल्याण करणं, लोकांचं हित जोपासणं, लोकांची सेवा करणे, मी ह्या विश्वात असतो. खरे माझा आणि मग जोड देण्यात आली की जेव्हा कळत नाही थोडस आपण विचार केला पाहिजे, हे प्रत्येकाला लागू होतं, मला देखील लागू होतं. काय लोकांना समजत नाही, कमांड आणि डिमांड मधला फरक कळत नाही. डिमांड म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय चल नमस्कार कर, कमांड म्हणजे ज्यावेळेस आपण लोकांवर प्रेम करतो, लोकांची कामं मार्गी लावतो, त्यावेळेस लोक स्वतःहून नमस्कार करतात. आम्ही काय या ठिकाणी कोणाला सांगायला जात नाही की नमस्कार करा, आम्हाला करू नका, व्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे प्रिएम्बल मध्ये. आणि त्याच मुद्द्यावर प्रेमापोटी लोकांना मुलांना वाटलं, तरुणांना उदयनराजेंचं एक तिथं पेंटिंग काढावं, मी काय माझं स्वतःच उदोउदो करून घेणाऱ्यापैकी नाही आहे, आणि माझ्याकडनं कधीच असं झालं नाही. मला वाटलं, म्हणलं कशाला उलीस, ठीक आहे. मग कारण असताना त्याची जोड दिली की पालकमंत्री, आता पालकमंत्री तसं बघायला गेलं शंभूराज आता पालकमंत्री जरी असले तर कॉलेजपासूनचे माझे त्यांचे संबंध किमान फार जुनी मैत्री आहे. त्यांची संपूर्ण जे काय कोल्हापूरला त्यांचे चुलत सख्खे चुलत भाऊ असतात राहतातचे माझे खास मित्र. विषय असा आहे उगीच जोड लावून द्यायचं, जुपून द्यायचं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी असतं. अलीकडे लोकांना त्याच्यातलं फरकच कळत नाही. प्रत्येक ठिकाणी राजकारण, ते राजकारण एवढ्या थरालण्याचं, द्वेषापोटी अहंकारापोटी एवढं बोलायचं की अक्षरशः दिसताना असं वाटतं की ते गजकरण दिसून येतं त्यांच्या वागण्यात. मी टीका करत नाही, पण निश्चितपणे शिवतीर्थ जे आहे तो पोयनाका हा एक ऐतिहासिक परिसर आहे. त्या काळामध्ये एक समिती होती, त्याचे चेअरमन मान्य श्री बोडके होते, सदस्य म्हणून श्री बाबर, श्री माने, श्री मोहिते, श्री मोरे, या सगळ्यांनी एक शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरता एक त्यांनी समितीची स्थापना केली. त्यावेळेस बाळासाहेब देसाई मंत्री होते, मोठा माणूस आहे, माणूस होते, व्यक्ती होते. 26 एप्रिल 1962 रोजी बाळासाहेबांच्या हस्ते त्या शिवतीर्थावरती पोयनाक्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक वेगळ्या अशा जे
म्हणजे देखणे अशा पुतळ्यांचं अनावरण झालं. मी अनेक शिवाजी महाराजांचे आपण सगळ्यांनीच बघितले ती ठिकाणी, पण मला वाटतंय तोफे तोफ आणि शिवाजी महाराज असे उभे असणारा एकमेव असा जे एक कल्पना असेल. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.